नमस्कार, MHK न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। अमोल खंडागळे संगेवाडी येथील युवकाने इंजिनिअरिंग डिग्री करून नोकरीच्या मागे न लागता स्वतः गाय पालन केले। आज ते महिना 1,00,000 रुपये कमवत आहेत। याबद्दलची माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या MHK न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करण्यासाठी ज्या ठिकाणी व्हिडिओ चालू आहे त्याच्याच ठीक खाली लाल अक्षरात सबस्क्राइब लिहिलेले बटन आहे त्याच्यावर क्लिक करा। त्याच्याच पुढे बेल बटन आहे त्याच्यावरही क्लिक करा आणि ऑल सिलेक्ट करा। निश्चितच येणारे असेच व्हिडिओ आपल्याला पाहण्यास मिळतील। सबस्क्राइब जरूर करा। अमोल देवीदास खंडागळे, राहणार संगेवाडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। शेडवरती किती गाय आहेत टोटल? टोटल आता 38-39 म्हणजे गाय आहेत, त्यामध्ये 22-23 दुधाळ जाणार आहेत आणि बाकीच्या पाडे आहेत। आपण जे काय पशुपालन करत आहात ते आपण कधी ठरवले पशुपालन करण्याचं, गाय पालन करण्याचं? 3 वर्षापूर्वी चालू केला आहे धंदा। आपलं शिक्षण काय सर? डिप्लोमा झालाय मेकॅनिकल। मेकॅनिकल डिप्लोमा केला आणि आपल्याला असं का वाटलं की आपण नोकरी करण्यापेक्षा हे पशुपालन करावे? नाही, स्वतःचा उद्योग असलेला कधी पण चांगलं ना। दुसऱ्याच्या हाताखाली 10-12 तास काम करण्यापेक्षा स्वतःचा धंदा केलेला कधी पण चांगलं, म्हणून आपण या पशुपालनाकडे। तुमच्या पुढे अनेक पर्याय होते, त्यामध्ये होता एक सर्व्हिस, एक होता म्हैस पालन आणि गाय पालन, किंवा तुम्ही स्वतःचं तुमचं एखादं दुकानही टाकू शकत होता। मग तुम्ही म्हैस पालन किंवा या अनेक पर्याय सोडून हेच का केलं? सुरुवातीपासून आवड होती गायींची आणि अगोदर पण म्हणजे वडिलांपासून गायींचा व्यवसाय चालू आलेला आहे, पण त्यावेळेस 1-2 असायच्या। मग त्यात परत वाढवून ठरवलं की हा जो उद्योग आपण जास्त मुक्तवाटा वगैरे करून वाढवायचा, त्या हिशोबानं वाढवलेला आता। तर पहिल्यांदा आपण गाय पालनाची सुरुवात किती गायपासून केली होती? 1-2 आता आसपासच्या अशा विकत आणत आणत हे वाढवलेलं आहे म्हणजे सगळं। आता म्हणजे पहिल्यांदा स्टार्टिंग 2018 केलेलं। बर, त्यानंतर आतापर्यंत इथपर्यंत आता पहिल्यांदा किती गाय घेतले होते? 1-2 घेतलेले विकत। आपण जे मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं त्याचा काय आपल्याला या व्यवसायामध्ये काय फायदा झाला? फायदा होतो, शिक्षण वायपट कधीच जाणार नाही ना, शिक्षणाचा फायदा होतो। गायींचा एवढा सुंदर आपण असा शेड, 2 शेड बांधलेले आहेत, याच्यावर किती खर्च झालेला आहे? 1,60,000 रुपये गेलेत शेड गावाने टोटल जाळी ही मुक्त गोठ्यासाठी 1,60,000 रुपये गेलेत आता। 6,00,000 रुपये गेलेले। तर गायींचे शेड बांधताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष ठेवले पाहिजे विशेषतः? पावसाळ्यामध्ये जास्त करून त्रास होतो, म्हणजे शेण सुकाय पाहिजे असं, त्यांना म्हणजे निवारा पण पाहिजे आणि असं ऊन पण पडलं पाहिजे, गोठ्यात आलं पाहिजे, अशा पद्धतीने शेड बांधलं। आज टोटल शेडवरती गाय किती आहेत आपल्या? दुधाच्या 23 आहेत आता, त्यामधल्या 17 चालू आहेत आता, म्हणजे दूध देतात त्यांचं आता सध्या 250 लिटरपर्यंत काही नसतं। 2 टाइम 250 लिटर, 240-250 लिटरपर्यंत काही नसतं। ओके, तर या गायींच्या दुधाला आपल्याला दर किती मिळतोय सध्या? आता 26-27 रुपये रेट चालू आहे। तर एवढ्या आपल्याकडे जवळजवळ 40 गायी आहेत, या 40 गायींना आपल्याला दररोजचा चारा किती लागतो? 800-900 किलो चारा लागतो। चारा शक्यतो सगळा म्हणजे शेतातला असतो, विकत आम्ही जास्त नाही घेत कधी। मग आपण या गायींसाठी चारा कोणकोणत्या पद्धतीचा चारा लावला आहे आणि किती क्षेत्रावर लावलेला आहे? मकाच असते, जास्त मका करतो आणि मक्याचा मुरघास करून ठेवतो, मुरघासाकडे जास्त लक्ष आहे आता। मुरघास असतो आणि कमी जास्त असेल मग बाकीचं असते, कडवळ, ऊस थोडाफार ज्यावेळेस कमी पडेल त्यावेळेस तोच असतो घरचा। टोटल मुरघास वगैरे आपण एकदा एकाच वेळेस किती KG करून? 50-60 टनाचा एक एक खड्डा असतो, 8-10 टनाच्या बॅग आहेत इमर्जन्सीसाठी, त्या पण यूज करतो। एका गाईस दररोजचा किती चारा लागतो किलोमध्ये? मुरघास असेल तर 12-13 किलो देतो आम्ही, मग 10-12 किलो दिला तरी सफिशियंट आहे, आणि वल्ला चारा असला तर 15-15 किलो देतो, त्यामध्ये सुका 2-3 किलो, वल्ला 12 किलो। प्रत्येक गाय आपल्या शेडवर किती दूध देते? 36 लिटरपर्यंत गाय आपल्याकडे हायेस्ट दिवसाला 36। बऱ्यापैकी गाय आता 25 लेवलच्या आहेत, 25-26 सरासरी ॲव्हरेजच्या 10-15 निवडक आहेत चांगल्या, बाकीच्या काय कमी ज्या पण आहेत, जी पहिला रोही नवीन निवेलेले असतात तयार केलेल्या, सुरुवातीला कमी चालते, दुसऱ्या तिसऱ्या वातापासून चांगलं देते दूध, काय अडचण नाही। याच्याबद्दल काय सांगाल की शेतकऱ्यांनी किती लिटरची गाय आपल्या शेडवर ठेवावी? कमीत कमी 20 लिटर+ पाहिजे, 20+, 2 टायमाचं दूध 20 लिटरच्या पुढे पाहिजे, तरच गाय पालन परवडतं, म्हणजे परवडते, अडचण येणार नाही काय। आता गायीच्या चाऱ्याचं नियोजन केलं पाहिजे शेतकऱ्यांनी घरी। आता गायीच्या जेवढं साधारणतः एखादी गाय एका वेळेस जर 12 लिटर दूध देत असेल तर त्या गायीला खुराकामध्ये किती किलो खुराक दिलं पाहिजे? 1 टायमाला जर 12 लिटर देत असेल तर आम्ही
चारशे ग्रॅम नाही पर लिटर चारशे ग्रॅमच्या हिशोबाने देतोय, तीन चार एक किलो दिलं पाहिजे त्याला चारा पोट भरू आणि पशुखाद्य एक चार किलो दिलं तर 30% दुधाच्या 30% टोटल पशुखाद्य दिलं पाहिजे, 25-30% पशुखाद्याला खर्च होतो. त्याला मिनरल मिक्सचर वगैरे काय देतो की कंटिन्यू चालू असतं? एका गायला किती देत आहे? आम्ही आता काय केलं मुरघास मध्ये युज करतो. बरं, ज्या वेळेस करतो ना आम्ही मकेचा मुरघास असतो ते करताना खड्ड्यामध्ये पण युज करतो आणि रेग्युलर पण चालू असतं. बरं, बदलू बदलून प्रत्येक वेळेस एकच देत नाही, कंटिन्यू बदलू बदलून चालू असतं सारखं. सर, एवढे आता आपल्याकडे गाय आहेत साधारणतः 40 गाय आहेत, त्या गायींचं नियोजन पाहण्यासाठी आपण एकूण शेडवर कामगार किती ठेवलेले आहेत? कामगार अगोदर मीच बघत होतो एकटा, आता एक बाहेरचा महाभाया आलेला आहे, आम्ही दोघं मिळून करतो, बाकी कोण नसतंय शेडवर. आपण या शेडच्या बाजूला मुक्त गोठाही केलेला आहे. आता शेतकऱ्यांना मुक्त गोठ्याचा काय फायदा होतो किंवा या गायींच्या आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो? गायींची तब्येत चांगली राहते, त्यांना पाहिजे त्यावेळेस पाणी पिता येतं, त्यांना चारा म्हणजे त्रास आपल्याला पण शेण काढायला त्रास नाही, गाय धुवावं लागत नाही, ते म्हणजे कष्ट कमी होतं आणि उत्पन्न वाढते थोडक्यात. गायींची तब्येत चांगली राहते. गायींना आजार वगैरे काय होता का? विशेषतः मस्टर्डीज हा प्रकार गायींच्या या एचएफ गायमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतो, तर याच्यावर काय उपाययोजना करतात? पावसाळ्यात फक्त जरा लक्ष द्यायला लागतं, बाकी काय अडचण येत नाही. पावसाळ्यामध्ये फक्त जरा धारा काढताना लक्ष द्यायचं फक्त, काय अडचण येत नाही, येतच नाही पण शक्यतो म्हणजे खत वगैरे व्यवस्थित म्हणजे पावसाळ्यात काढून घ्यावं लागतं सारखा. म्हणजे स्वच्छता चांगली, स्वच्छता खत वेळेवर काढणे पावसाळ्यात. त्याचे म्हणजे मस्टर्डीज होज नाही म्हणून ती काळजी घेतली पाहिजे आपण स्वच्छता. मिल्किंग मशीनचा वापर करत असाल तर मिल्किंग मशीन साफ करणे गरम पाण्याने, हे म्हणजे स्वच्छ धुणे महत्वाचं. मिल्किंग मशीनपासून मस्टर्डीज जास्त म्हणजे पसरतो. मिल्किंग मशीनचा वापर करणे, चेक करणे दररोज. टोटल आता आपल्याकडे किती मशीन्स आहेत दूध काढण्यासाठी? एकच मशीन आहे डबल बकेटची. एकच मशीन किती वेळात होतं टोटल? हे 1 तासभरात होते धारा. गायींना पाणी व्यवस्थापन आपण कसं केलेलं आहे? साधारणतः यामध्ये एक असं आहे की बरेच लोक असे म्हणतात की धार काढण्यापूर्वी पाणी पाजू नये कारण फॅटमध्ये फरक पडतो. आमचं पाणी 24 तास म्हणजे टाक्या प्रत्येक शेडमध्ये टाके ठेवलेले आहेत, त्यांना हवे त्यावेळेस ते पाणी जाऊन पितात. असं आहे. पाणी फक्त आम्ही स्वच्छ पाणी टाकी 3-4 दिवसात धुवून चुना वगैरे आतनं लावून व्यवस्थित असते फक्त. या गायीपासून ज्या काय पाळ्या तयार होतात त्याचे संगोपन कसे करता आपण? पाळ्या जास्त नाही ठेवत मी, 10 गाय मागे 1-2-3 पाळ्या असतात म्हणजे तेवढंच ठेवतो, चांगल्या सांभाळतो ते पण. दूध 1-3 महिना दूध द्यायचं भरपूर त्यांना, नंतर मग कापसाटर हे देऊन त्यांना तयार करतो चांगलं. 13-14 महिन्यापर्यंत पाळी गाप जाते. अशा आपण टोटल पाळ्या किती तयार केलेले आहेत आता? सध्या 5 भरलेले आहेत, पाठीमागं आणखी 1-2 आलेले आहेत, म्हणजे येतात कंटिन्यू, ती सायकल चालूच असते. गाय पालन करत असताना आपल्याला कोणकोणत्या अडचणी आल्या? अडचण महत्वाची चाऱ्याची. मग आम्ही चाऱ्यावर पहिल्यांदा भर दिला शेतात पूर्ण, आमच्या सगळा जे 6-7 एकर आम्हाला जमीन आहे 7-8 एकर, त्यामध्ये पूर्ण आम्ही चाऱ्याचं उत्पन्न घेतो. बाकी काय दुसरं काय डाळिंब वगैरे काय मररोगांना न राहिल्यामुळे इकडं आम्ही दुसरं आता काय करतो ना. टोटल आपली जमीन किती आहे आपल्याकडे? 8 एकर आहे सगळे. आता 8 एकर पूर्ण गायींसाठी चारा असतो, बाकी काय करत नाही आम्ही. म्हणजे आपण जे शेती करता ती गायींसाठी शेती करता? 80-90% चारा घरचाच असतो, आम्ही बाहेरनं विकत आणत नाही, थोडाफार कमी जास्तीला गरज पडली तर विकत घेतो. सर, आपल्याला या गाय पालनापासून टोटल महिन्याला किती उत्पन्न मिळतं आणि वार्षिक किती उत्पन्न मिळतं? महिन्याला दुधाचं पेमेंट आता 1-2 लाखापर्यंत जातं महिन्याचं सरासरी. त्यातनं 80-85 हजार रुपये 85-85 हजार रुपये पशुखाद्य जातं, बाकी जे राहिलेल्या पैशातनं मग चाऱ्या जरी हिशोब केला तर 50-60 हजार रुपये चाऱ्याचा खर्च जरी धरला तरी बऱ्यापैकी म्हणजे 60-70 हजार रुपये आम्हाला दुधातनं, प्लसमध्ये 30-40 हजार रुपये शेणखत होतं, असं मिळून 1 लाख 1 रुपये शिल्लक राहतात महिन्याला. आता सध्या 1 लाख रुपये शिल्लक प्रॉफिटमध्ये आहे आम्ही. आता आपण दुधाचा रेट कमी असल्यामुळं जरा लॉस आहे, रेट वाढले चांगले 30 रुपये जरी रेट कंटिन्यू राहिला तरी म्हणजे शेतकरी अडचणीत येणार नाही. ओके, आता आपण समाधानी आहात का? म्हणजे जर का आपले मित्रमंडळी वगैरे तुमच्या बरोबरचे ते सर्व्हिस करत असतील त्यांना पगार, त्यांचे पगार पाहता आणि आपलं उत्पन्न पाहता? नाही काय अडचण नाही, म्हणजे व्यवस्थित आहे, आता काय अडचण नाही, आणखी वाढवणार आहे गोटा, आणखी वाढवणार आहे अजून आपण यामध्ये वाढ करणार. सर काय सांगाल मग
जे काय युवक आहेत ज्यांना पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी अगदी 20,000-30,000 आपले इंजिनिअरिंग केलेले सुद्धा मुलं काम करत आहेत. कष्ट करायची तयारी असेल तर आपोआप सगळे वळणार आहे त्याच्याकडे. कष्ट महत्त्वाचं कष्ट आहे. जे जे कष्ट करायची तयारी आहे त्याला काय अडचण येणार नाही. म्हणजे जो इंजिनियर आपल्या एखाद्या कंपनीमध्ये काम करत असतो किंवा डिप्लोमाला 8-8 तास काम करतो कंटिन्यू, त्यानं जर शेतीमध्ये आला, आपल्या जर घरची शेती असेल, चांगला एक नंबर धंदा आहे. स्वतः लक्ष द्यावं लागतंय, स्वतः कारण करावं लागतंय, कष्ट करावं लागतंय, कष्टाला पर्याय नाही. कष्ट केले तर निश्चित यातून उत्पन्न आहे 100%. सर, आपली मुरघास बनवण्याची पद्धत कशी आहे नेमकी? मुरघास कटर आपण स्वतःच आणलाय. कितीला भेटला तो? आपलं 1,30,000 रुपयाचा कटर आहे, पंढरपूर मधून आणलेला, स्वतःच करतो सगळं आम्ही. त्याचे एका वेळेस एका दिवसाला किती होऊ शकते त्या मशीन मधून? भरपूर होऊ शकते. की एका दिवशी जर लेबरवर आहे तुमच्या, लेबर जर जास्त 15-20 लेबर असेल तर 40-40-50-50 टन सुद्धा एका दिवशी करू शकतात. मुरघास बनवण्याची पद्धत काय थोडक्यात सांगाल? फ्रेश चारा, चिकात आलेला चारा चिकातला कुट्टी करून आणून एका हवा बंद करणे, हवा बंद करून पॅक करून ठेवणे, करून ठेवणे. किती वर्ष वापरू शकतो आपण? भरपूर दिवस वापरू शकतो. साधारणतः महिन्यामध्ये एक माझं आता 2-3 महिन्याचं नियोजन असतं. 2-3 महिन्याचं आम्ही स्टॉक करून ठेवतो. ठीक आहे सर, आपण चांगलं उत्पन्न घेत आहात, सध्या 1 लाख महिन्याला कमवत आहात. निश्चितच आपण येणाऱ्या भविष्य काळामध्ये जास्त गाई वाढवणार आहात आणि जास्त उत्पन्न घेणार आहात. तर शेतकरी बंधूंनो, निश्चितच यांच्याकडून आपण शिकण्यासारखी बाब आहे. स्वतः डिप्लोमा केलेला असून सुद्धा हे पशुपालन करत आहेत आणि शेतीला जोडधंदा म्हणून हे गायपालन न करता गायपालनासाठी शेती करत आहेत. म्हणजे टोटल शेती यांनी चाऱ्यासाठी वापरलेली आहे आणि टोटल फोकस हा गायपालनावर केलेला आहे. धन्यवाद सर, आपण खूप छान माहिती सांगितली. निश्चितच याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. धन्यवाद.